नमस्कार, मी प्रकाश हिंगोले। आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात सकारात्मक चर्चा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ होणार। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात अंगणवाडी कृती समितीच्या वतीने 14 मार्च रोजी आझाद मैदानावर एम ए पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात दिलेले आश्वासन व अन्य मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या उपसचिव ठाकूर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। चर्चेमध्ये कृती समितीचे अध्यक्ष एम ए पाटील, सुभाष शमीम, जीवन सुरुडे, शैलजा चौधरी, दिलीप उटाने, भगवानराव देशमुख यांनी सहभाग घेतला होता। बैठकीमध्ये उपसचिव यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला खात्रीशीर आश्वासन देताना सांगितले की पेन्शन योजनेवर आयुक्त लवकरच बैठक घेतील, तसेच सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। याशिवाय ग्रॅच्युइटी लागू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे। मोबाईल देण्याबाबत लवकर निर्णय घेण्यात आला असून चांगल्या प्रतीचा मोबाईल लवकरात लवकर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। मदत निश्चित थेट नियुक्ती याबाबत निकष बदलण्यासंदर्भात प्रधान सचिवाशी चर्चा करण्याबाबतही त्यांनी मान्य केले। तसेच मुख्य सेविकेच्या नियुक्तीसंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली। सेवाज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविका तसेच मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। महिला बालविकास विभागाचे उपसचिव ठाकूर यांच्याशी चर्चा करीत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ करण्याबाबत जे ठरले त्यामध्ये प्रामुख्याने ज्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झाली अशांना टक्केवारीनुसार मानधन वाढ करण्याचे यावेळी चर्चेत ठरले। त्यामध्ये 10 ते 20 वर्ष सेवा झाल्यास 3%, तसेच 20 ते 30 वर्ष झाल्यास 4% आणि 30 वर्षाच्या वर सेवा झाल्यास 5% मानधन वाढ करण्याचे चर्चेदरम्यान आश्वासन देण्यात आले। कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात यावेळी मागणी करण्यात आली की ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन देत असताना मानधनाची निम्मी रक्कम मासिक पेन्शन म्हणून देण्यात यावी, त्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक योगदान घेऊ नये असे यावेळी मागणीत सांगण्यात आले। ग्रॅच्युइटी संदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा झाली। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व निकषानुसार लवकरात लवकर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देण्याचे आदेश जारी करण्यात यावेत। अंगणवाडीचे सर्व कामकाज आता ऑनलाईन झाले असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन काम करीत असताना त्यांना चांगल्या प्रतीचे मोबाईल देण्याचे यावेळी मागणी करण्यात आली। तसेच जे पोषण ट्रॅकर ॲप आहे ते संपूर्णतः मराठीत असावे याबाबतही निवेदनात मागणी करण्यात आली। सेविका व मुख्य सेविका यांची रिक्त पदे भरत असताना आता जे नियम बदलण्यात आले त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शिष्टमंडळाने मदतनीस सेविका मुख्य सेविकांची रिक्त पदे भरण्याची घोषणा शासनाने केली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु अनेक वर्षे थांबलेले हे काम करत असताना त्याबाबतीत काही प्रतिकूल निर्णय घेण्यात आले आहेत। जवळजवळ 1 दशकापासून जागा रिक्त असल्याने त्या भरताना शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत जुने निकष कायम ठेवणे आवश्यक आहे, कारण योग्य वेळेत भरती झाली असती तर या सर्व कर्मचाऱ्यांना आधीच निकषाप्रमाणे पदोन्नती दिली गेली असती। त्यामुळे मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरत असताना 10वी पासचा निकष कायम ठेवण्यात यावा व सेविकांना मुख्य सेविकेपदी नियुक्तीसाठी पूर्वीप्रमाणे 10वी पास व 55 वर्ष वयोमर्यादा हे निकष कायम ठेवावेत। त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात पोषण ट्रॅकर ॲपबाबत दिलेले आदेश हे लवकरात लवकर पूर्ण करावेत आणि त्याबाबतचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करावे अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने शासनाकडे करण्यात आली। कृती समितीने केलेल्या या आंदोलनातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा झाली, परंतु मुख्य बैठक होणे बाकी आहे आणि या बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसारची मानधन वाढ व पेन्शन लागू करण्याबाबत निर्णय होणार आहेत आणि अशी आशा सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागली आहे। हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।